टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंतमुळे रिटायर्ड आउट हा बाद होण्याचा प्रकार चर्चेत आहे. अमेरिकेत 2020 विश्वचषक 2024 आधी बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात ऋषभ पंतनं रिटायर्ड आउट होण्याचा निर्णय घेतला. अनेकदा सराव सामन्यांमध्ये फलंदाज रिटायर्ड आउट होताना दिसतात. जेव्हा एखादा फलंदाज पुन्हा परत येण्याचा उद्देश न ठेवता स्वतःहून माघार घेत मैदानातून परततो तेव्हा त्याला रिटायर्ड आउट असं म्हणतात. अंपायरना सांगून फलंदाज अशी माघार घेऊ शकतात. द मेरिलेबॉर्न क्रिकेट क्लब अर्थात MCCने तयार केलेल्या क्रिकेटच्या नियमावलीत नियम 25.4 रिटायर्ड आउट विषयी माहिती देतो. रिटायर्ड हर्ट पेक्षा हा रिटायर्ड आउट प्रकार वेगळा असतो. रिटायर्ड हर्ट झालेला फलंदाज दुखापतीमुळे किंवा एखादा त्रास होत असल्यानं तात्पुरता मैदानाबाहेर जातो किंवा जाते. जर तो किंवा ती फलंदाज मैदानात परतू शकत नसेल तर सामन्याअखेरीस स्कोर बोर्ड मध्ये रिटायर्ड हर्ट किंवा रिटायर्ड नॉट आउट अशी नोंद करतात. रिटायर्ड हर्ट फलंदाजाला दुसरा एखादा फलंदाज बाद झाला तर पुन्हा परत येऊन बॅटिंग करता येते, पण रिटायर्ड आउट मध्ये तसं नसतं. दुखापत किंवा तब्येत बिघडण्याऐवजी अन्य कारणानं कोणी रिटायर्ड होत असेल तर त्या फलंदाजाला विरोधी टीमच्या कर्णधाराच्या सहमतीनंच मैदानात बॅटिंगसाठी परतता येतं. अशी सहमती मिळाली नाही तर फलंदाज रिटायर्ड आउट ठरतो. साधारणपणे एखाद्या मोठ्या मालिकेआधी सराव सामन्यात फलंदाज असं रिटायर्ड आउट होतात, जेणेकरून टीम मधल्या इतरांनाही फलंदाजीचा सराव करण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता कसोटीत केवळ 2 फलंदाज रिटायर्ड आउट झाले आहेत, तेही एकाच सामन्यात. श्रीलंकेच्या मार्वन अटापट्टू आणि महिला जयवर्धनेनं 2001 साली नवख्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला, ज्यावरून वाद झाला. अनेकांना तो निर्णय खेळभावनेला धरून नाही असं वाटलं होतं.